निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही दोषींना 20 मार्चला फाशी देण्याचा निर्णय दिल्ली पटियाला हाऊस न्यायालयाने दिलाय. न्यायालयाने निर्भयाच्या चारही दोषींचे पुन्हा एकदा डेथ वॉरंट जारी केले. दोषी पवन गुप्ता याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली होती. यानंतर निर्भयाच्या दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला. आज न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर चारही दोषींच्या फासावर लटकवण्याच्या तारखेवर शिक्कामोर्तब झालाय. मला आशा आहे की निर्भयाच्या या चारही दोषींना 20 मार्चला फाशी होईल. निर्णयानंतर न्यायालयाच्या या निर्णयानंतर निर्भयाच्या आईने माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे. आदित्यनाथ यांच्याशी मैत्रीपूर्ण चर्चा झाल्याची माहिती यावेळी संजय राऊत यांनी ट्विटरवरून दिली आहे. 7 मार्चला उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या प्रस्तावित दौऱ्याबाबत आदित्यनाथ यांची भेट त्यांनी घेतली आहे. अत्यंत मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा झाल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय. भेटीचा फोटोही त्यांनी ट्विट केलाय. राज्याचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल आज विधानसभेत सादर करण्यात आला. राज्यावरील कर्जाचा भार वाढला असून महसूल तूटही वाढली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राची 5व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. राज्यावर 4,71,642 कोटी रुपयांचं कर्ज आहे. महसुली तूट ही 20,293 कोटी रुपयांवर तर वित्तीय तूट ही 61,670 कोटींवर गेली आहे. राज्याच्या विकास दरात 5.7% वाढ अपेक्षित आहे तर कृषी आणि संलग्न कार्यांमध्ये 3.1% वाढ अपेक्षित आहे. सिंचन घोटाळा प्रकरणातील तपास यंत्रणा बदलण्याची याचिकेद्वारे केलेली मागणी केवळ मला त्रास देण्याच्या हेतूने करण्यात आली आहे. तसेच तपास संस्था बदलल्यास मूलभूत अधिकारांना बाधा पोहोचेल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी उच्च न्यायालयामध्ये नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले. विदर्भातील कोट्यवधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा तपास सीबीआय, ईडी किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेकडे हस्तांतरित करण्यास त्यांनी विरोध केलाय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पुन्हा एकदा दणका दिलाय. पदाचा गैरवापर करून सरकारी कर्मचाऱ्यांची खाती ॲक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांवर आहे. याच प्रकरणात नागपूर खंडपीठाने फडणवीस यांच्यासह राज्याच्या मुख्य सचिवांनाही नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये देवेंद्र फडणवीस यांना 8 आठवड्यात उत्तर देण्यास बजावलं गेलंय. विधिमंडळामध्ये आज पहिल्यांदाच महिला सक्षमीकरण आणि शाश्वत विकासाच्या उद्दिष्टावर ठराव पास झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे याबद्दल काय म्हणाल्या पाहूयात. मला अतिशय विशेष दखल घ्यावीशी वाटते की विधिमंडळामध्ये पहिल्यांदाच आपण महिला सक्षमीकरण या विषयाच्या संदर्भात आणि शाश्वत विकासाची उद्दिष्ट याच्यावर विधानसभा आणि विधान परिषदेत अनेक वेळा ठराव झाले, परंतु अत्यंत व्यापक स्वरूपामध्ये असंघटित महिला असतील, शिक्षणाच्या क्षेत्रातल्या मुलींच्या सुविधा असतील आणि महिला सुरक्षिततेबद्दल दोषसिद्धी वाढवणं असेल असा सर्व विभागांचा समन्वय व्हावा या दृष्टिकोनातून विधान परिषदेत आणि विधानसभेमध्ये एक आपण आज प्रस्ताव मांडतोय आणि विधानसभेमध्ये सन्माननीय महिला बालविकास मंत्री यशोमती ठाकूर मांडणार आहेत आणि विधान परिषदेमध्ये सभापती तो प्रस्ताव मांडणार आहेत. या निमित्ताने त्याची पार्श्वभूमी आणि माहिती सांगणारी एक पुस्तिका आम्ही विधान मंडळाकडून प्रकाशित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये 17 शाश्वत विकासाची उद्दिष्ट कोणती आहेत, राज्यांनी नियोजन विभागाने जे प्रेझेंटेशन केलं होतं त्याचा सारांश आणि अनेक शिफारसी यांचा समावेश आहे. तर या पुस्तिकेचा उपयोग जास्तीत जास्त जणांनी करून घ्यावा आणि माध्यमातून याबद्दलच्या जनजागृतीसाठी आपण सहकार्य करावं अशी मी विनंती करतो.